रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची हवा। महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची रेश्मा माने यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे। शिर्डी येथे 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन राहता तालुका कुस्ती तालीम संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होतं। या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची रेश्मा हिने सुवर्णपदक पटवावून दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्राचा झेंडा फडकवला। 26 राज्यामधील शेकडो कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। पहिल्या दिवशीच महाराष्ट्राचा सिकंदर शेख याने सुवर्णपदकाची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून कुस्तीच्या मॅटवरती महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे। 26 सप्टेंबरपासून 3 दिवस सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीपटूची फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने 62 किलो वजन गटात दिल्लीच्या अनिता हिचा चपळाईने पराभव करत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे। तू साईबाबाच्या नगरीमध्ये कुस्ती खेळत असताना गोल्ड मेडल तुला मिळालेलं आहे, तुझ्या मनात काय इच्छा होती आणि आता काय वाटतं तुला? खूप दिवसापासून माझी इच्छा होती की शिर्डीमध्ये आमचं नॅशनल व्हावं, कारण 2 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की ते नॅशनल होणार आहे, पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं। आणि योगायोग असं की या वेळेला मला खेळायला मिळालं या नॅशनलमध्ये, आणि मी खूप वजन कमी केलं होतं, यामध्ये थोडी रिकव्हरी कमी झाली होती, त्यामुळं तरीसुद्धा मी इतके छान कुस्त्या केल्या आणि आपल्या महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं, याबद्दल मला खूप आनंद झाला आहे। आणखी माझी खूप मोठी इच्छा आहे की मी इंटरनॅशनल लेवलवरती सुवर्ण पदक मिळवावं व आपल्या देशाचं नाव जगात उंच करावं।